नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली रायगड जिल्ह्याची पाहणी, 100 कोटी रुपयांची मदत जाहीर। आपण या आसमानी संकटातून नक्कीच बाहेर पडू, जिल्हाधिकारी यांचं नागरिकांना जाहीर आवाहन। दापोलीत निसर्गाचा प्रकोप, करोडो रुपयांची हानी, सुदैवाने मनुष्य हानी टळली। निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यात 567 घरांचं नुकसान, हापूस आंब्याच्या बागाही उद्ध्वस्त। आणि जिल्ह्यात महावितरणचे अंदाजे 25 कोटींचं नुकसान, निसर्ग वादळाचा फटका। आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहणी केली। मुख्यमंत्री ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील थळ येथे भेट दिली। यावेळी त्यांनी या जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली। निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यात घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बाधित झालेल्या लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपणास अन्नधान्य, पाणी, कपडा लत्ता, औषधोपचार आणि गरजेच्या वस्तूंची आवश्यकता असल्यास आपली मागणी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, नियंत्रण कक्ष 023-5222-6248 येथे नोंदवावी। प्रशासन आपल्या सोबत आहे, संयम बाळगा। नुकसानीच्या पंचनामे कार्यात सहकार्य करा, आपण नक्कीच या संकटातूनही धैर्यानं बाहेर पडू, असं आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केलंय। निसर्ग चक्रीवादळाचा दापोली तालुक्याला मोठा तडाखा बसला। वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे आंबा, काजू, नारळ आणि सुपारी बागायतदारांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। तालुक्यातील किनारपट्टीजवळच्या कोळथरे, दाफोळ, मुरुड, कर्दे, हरणे, आसूर, पाचपंढरी, आडे, अडखळ, लोणवडी, आंजर्ले, केळशी या भागातील आंबा, सुपारी बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। किनारी भागात त्याची तीव्रता अधिक जाणवत होती। वेगवान वाऱ्यामुळे 40-50 वर्ष जुनी झाडं पिळवटून टाकली। ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे घरावर पडून नुकसान झालंय। किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला। काही ठिकाणी 8 ते 10 फूट लाटा उसळल्या। आंबा बागायतदारांचा शेवटच्या टप्प्यातील सीझन सुरू असताना निसर्ग नावाचं आसमानी संकट कोसळल्याने आंबा बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। झाडावर असलेला आंबा खाली पडल्याने नुकसान तर झालंच, परंतु त्याचबरोबर वादळाने 40-50 वर्षापूर्वीची लागती झाडं पिळवटून उखडल्याने भविष्यात कायमचेच नुकसान झाले। दापोली तालुक्यातील किनारपट्टी भागात नारळी पोफळीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत। याच व्यवसायावर येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो। मात्र परवाच्या वादळानं नारळ आणि सुपारीची झाडं मुळासकट उखडून टाकली आहेत। ही झाडं पुन्हा उभी करणं शक्य नसल्याने शेतकऱ्यांचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय। डोळ्यासमोर नारळी पोफळीची बाग जमीनदोस्त होताना पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले नाही। निसर्ग वादळाचा सर्वाधिक फटका हा गवे, पंचनदी, आसूद, मुरुड येथील नारळी पोफळीच्या बागांना बसला असल्याने येथील बागायतदार उद्ध्वस्त झालेत। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी झालेल्या चक्रीवादळानं तालुक्यातील सुमारे 567 घरांचं लाखो रुपयांचं नुकसान केलंय। चक्रीवादळाचा फटका खाडीपट्टा परिसरातील घरांना मोठ्या प्रमाणात बसला असल्याने महसूल विभागाकडून सांगण्यात आलंय। आत्तापर्यंत हाती आलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यात सुमारे 35 लाखांचं नुकसान झालंय। चक्रीवादळाने हापूस आंब्याची झाडं उन्मळून पडल्याने आंबा बागायतदारांचंही कधीही भरून न येणारं नुकसान झालंय। खाडीपट्टा परिसरातील पन्हाळजे, बहिरवली, शिरशी, कोरेगाव, संगलट, मुंबके, सुद्धर, कोयनार या गावांमध्ये त्या चक्रीवादळाने अक्षरशः थैमान घातलं। आत्तापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार निसर्गाच्या या प्रकोपात या भागातील सुमारे 57 पक्क्या आणि 510 कच्च्या घरांचं अंशतः नुकसान झालंय। यामध्ये घरावरील छपराचे पत्रे उडून जाणं, घरावर झाड कोसळल्याने घराची पडझड होणं, घरांच्या भिंती कोसळणं अशा घटकांचा समावेश आहे। तालुक्यातील 5 गोठ्यांचंही मोठं नुकसान झालं असून नुकसानीचा आकडा 35 लाख इतका आहे। अजून काही गावातील पंचनामे बाकी असल्याने हा आकडा आणखी वाढणार आहे। निसर्ग वादळाचा अनेक भागात फटका बसला तरी सर्वात जास्त फटका मंडणगड, दापोली भागात बसला असून तेथे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या वादळामुळे जिल्ह्यात महावितरणचं अंदाजे 25 कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज बोलताना पत्रकारांशी दिली। वादळी पावसामुळे मंडणगड, दापोली आणि जिल्ह्यातील अन्य भागात लाईट पोलची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। अंदाजे 930 पेक्षा अधिक पोल पडलेत। जिल्ह्यात एकूण MSEB चे 5,75,000 ग्राहक आहेत। त्यापैकी खबरदारी म्हणून 4,21,000 ग्राहकांची वीज बंद ठेवण्यात आली होती, परंतु त्यानंतर वादळ संपल्यानंतर यातील अंदाजे 2.5 लाख लोकांची वीज चालू करण्यात यश आलं। विविध कारणांमुळे अद्यापही 1.5 लाखाच्या वर ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही।
मोठ्या प्रमाणावर झाडे पडल्यामुळे ही यंत्रणा सुरळीत होण्यास अधिक कालावधी लागणार आहे. जयगडजवळील वाटत बौद्धवाडीत राहणारा प्रशांत जाधव या युवकाचा हृदयविकाराने खंडाळा आरोग्य केंद्रात मृत्यू झाला. प्रशांत हा आपल्या घराचे चक्रीवादळामुळे फुटलेले नळे बदलत होता. नळे बदलून झाल्यावर तो खाली उतरल्यावर त्याला चक्कर येऊ लागली. त्याला तातडीने खंडाळा येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आलं. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या आदेशाची रत्नागिरी पालिका प्रशासनानं काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. मास्कचा वापर न करता शहरात फिरणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी 500 रुपयाचा दंड आकारण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 66 जणांवर कारवाई करण्यात आली असून 33,000 दंड वसूल करण्यात आला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेबाबत तातडीने निर्णय घेऊन या परीक्षा रद्द करण्याची विनंती नाशिक विद्यापीठाच्या कुलगुरूंना महाराष्ट्र स्टुडंट फोरमच्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशननं लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पहिली सुरक्षा नंतर परीक्षा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. जर आपण सुरक्षेची हमी देत नसाल तर परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक मंडळ, आयुर्वेदा संचालक, आयुर्वेद अधिष्ठाता यांना पाठवल्यात. खेड ब्राह्मणाळी येथील श्री लक्ष्मीनारायण पतपेढीच्या माध्यमातून सभासद, ठेवीदार आणि ग्राहक यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना आर्सेनिक 30 या प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी पतसंस्थेचे संचालक आमा जोशी, शीतल पेठे, अभिजित काणे, समृद्धी सतपाळ, स्वाती जोशी, शाखाधिकारी मोडक, संगीता बेंदरकर, मानसी इनामदार, भक्ती काणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅबला शासनानं मंजुरी दिली असून त्यासाठी लागणारी 1,08,00,000 रक्कम मंजूर केली आहे. याचा शुभारंभ 7 जूनला होणार होता, परंतु निसर्गवादळामुळे आवश्यक असणारी मशिनरी 2 दिवस उशिरा पोहोचल्याने कोरोना टेस्टिंग लॅबचा शुभारंभ 7 ऐवजी 9 तारखेला होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आमदार उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2020 परीक्षा कोविड-19 टाळेबंदीमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलपती अमित विलासराव देशमुख यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठानं दिला आहे. याबाबत आपण राज्यपालांना अवगत केलं आहे असं अमित देशमुख यांनी सांगितलं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या MD MS पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या आणि तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा चिपळूण संगमेश्वर तालुक्यासह कोकणला मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे अनेकांच्या घरांची कौलं, पत्रे उडून नुकसान झालं आहे. तसेच काही ठिकाणी झाडे कोसळल्याने घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्तांचं तातडीने पंचनामे करून त्यांना विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करावं अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते हकरवणे येथील नारायण तावडे यांचा पूर्वी वीज पडून मृत्यू झाला होता. त्याचे पंचनामे होऊनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचं निकम यांनी स्पष्ट केलं. या मागणीचं पत्र त्यांनी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे दिलंय. रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नवीन आदेश जिल्ह्यात जारी केला असून या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी राहणार आहे. अत्यावश्यक सेवा देणारे तसेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना यामधून मुभा देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जर कोणी यामध्ये अनावश्यक बाहेर फिरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याआधी आदेशाप्रमाणे केशकर्तनालय, सलून, स्पा यांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र नवीन आदेशाप्रमाणे आता ही दुकानं सुरू राहणार नाहीत. तसेच पूर्वी अंत्यविधीसाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली होती, मात्र आता फक्त 20 लोकांपेक्षा जास्त लोकांना अंत्यविधीसाठी सहभागी होता येणार नाही. तसेच शाळा, कॉलेज, विद्यापीठ यातील कर्मचारी फक्त अशैक्षणिक कामासाठी जाऊ शकतात. व्यापारी दुकानं ही पूर्वीप्रमाणे वेळेनुसार सुरू होतील. पूर्वीप्रमाणे दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच राहणार आहेत. इतर आदेश पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल
आणि घराचं प्रचंड नुकसान झालंय. कोरोनामुळे आधी शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं होतं, आता चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचा पारंपरिक नियम डावलून कोकणासाठी विशेष वेगळं पॅकेज देण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मिऱ्या बंधाऱ्याचा प्रस्ताव रखडल्यानं यावर्षीही पावसाळ्यात मिऱ्यावासियांना धोका कायम राहणार आहे, याची झलक काल निसर्ग वादळानं दिली. या वादळात बंधाऱ्याला एके ठिकाणी भगदाड पडलं. मिऱ्या बंधाऱ्याची गेल्या काही वर्षात वाताहत झाली असून दरवर्षी पावसाळ्यात या बंधाऱ्याला भगदाड पडतात. गेल्या वेळी पंधरामाळ भागात उधाणांच्या भरतीत येथील रस्ता वाहून गेला, त्यानंतर स्थानिक लोकांनी आंदोलन केल्यानंतर शासनानं 190 कोटीच्या बंधाऱ्याचा प्रस्ताव दिला, तसेच त्याचं सर्वेक्षणही सुरू झालं होतं. मात्र या प्रकल्पाला काही वर्ष लागणार असल्याने या भागातील धोकादायक ठिकाणी दगड भरून बंधाऱ्याची सुरक्षित करण्यासाठी 98 लाखाचा प्रस्ताव करण्यात आला होता. हे काम पावसापूर्वी पूर्ण होणं गरजेचं होतं, मात्र हा प्रस्ताव धुळखात पडल्याने बंधाऱ्याची दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यामुळे यावर्षीही पावसाळ्यात मिऱ्यावासियांना भीतीच्या छायेत राहावं लागणार आहे. राज्यात काल दिवसभरात 1352 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 33,618 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 77,793 पोहोचलाय, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढते. राज्यात आज दिवसभरात 2,933 नवे रुग्ण आढळले. सध्या 41,393 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्यापीठाची परीक्षा घ्यायची की नाही या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि राज्यपाल आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल अशी भूमिका घेतली. याबाबत राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवलाय. आता या वादात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उडी घेतली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट करण मधुकर कोकणे यांनी यासंदर्भात पत्रक काढलंय. या अवघड परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनानं विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. मोजक्या वर्गाचे हित पाहणाऱ्या काही पक्षांनी संघटनांनी राज्यपाल महोदयांना परीक्षा घेण्यासंदर्भात भेटून पत्र लिहून मागणी केली आहे. त्यांची ही मागणी बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी हानिकारक आहे. चिपळूण शहरालगत असलेल्या वशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. पावसाळा सुरू होतो न होतो तोच ही स्थिती, मग पावसाळ्यात तेथून वाहन चालवणेही अवघड होणार आहे. त्यामुळे या मार्गावरची व पुलाची तात्काळ दुरुस्ती झाली नाही ती तीव्र आंदोलन छेडावं लागेल, याची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार कंपनीवर राहील, असा इशारा माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी दिलाय. मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. या मार्गावर बहादूर शेख ते कळंबस्ते दरम्यान 2 पूल आहेत. हे पूल कालबाह्य झाले आहेत. पूल कमकुवत झाल्याने गेल्या पावसाळ्यात 10 ते 12 वेळा वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या पुलाच्या बाजूला नवीन पुलाचं काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज येथून प्राप्त होणाऱ्या अहवालांपैकी 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 343 झाली आहे. प्राप्त अहवालात 2 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या 2 जणांचा समावेश आहे, त्यामुळे आत्तापर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13 झाली आहे. आत्तापर्यंत 125 रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आलंय. रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 198 इतकी आहे, तसेच उरलेल्या रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती प्रशासनानं दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.